विद्यापीठातील रुसा सेंटर फॉर ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी अंतर्गत परिचय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे, ज्यामध्ये 35 संशोधक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या रुसा सेंटर फॉर ऍडव्हान्स सेन्सर टेक्नॉलॉजी अंतर्गत एक दिवसीय रुसा कास्ट फॅमिलियरायझेशन कार्यशाळेचं आयोजन विभागातील सभागृहात करण्यात आलं होतं, ज्यामध्ये संशोधक अभ्यासक अशा 35 जणांनी सहभाग नोंदवला होता. या कार्यशाळेचा उद्देश सेन्सर टेक्नॉलॉजीसाठी लागणाऱ्या मटेरियल तयार करणं, चाचणीसाठी लागणारे उपकरण उपलब्ध करून देणं हा होता. संशोधकांनी तयार केलेल्या उपकरणांचं पेटंट कसं करावं, कॉपीराईट, ट्रेडमार्क आदींवरून आपल्या संशोधनाला राखीव करण्याच्या उद्देशानं सर्व तंत्रशुद्ध मार्गदर्शन करण्याचं कार्य या कार्यशाळेद्वारे केलं जात आहे. याविषयी अधिक माहिती रुसाचे संचालक डॉक्टर एम डी शिरसाठ यांनी दिली आहे. रुसा सेंटर फॉर ऍडव्हान्स सेन्सर टेक्नॉलॉजी विद्यापीठाअंतर्गत चालणारे सेंटर हे नॅशनल लेवलचं सेंटर आहे. या सेंटरचा मेन उद्देश असा आहे की सेन्सर या बेसिकली मटेरियल सिंथेसिस कॅरेक्टरायझेशन आणि त्या मटेरियलचा सेन्सर या ॲप्लिकेशनसाठी वापर करण्यासाठी लागणारे सर्व सॉफिस्टिकेटेड इक्विपमेंट आम्ही इथे आणलेले आहेत. आणि या इक्विपमेंट अशा प्रकारचे इक्विपमेंट IIT सारख्या संस्थांमध्ये फक्त उपलब्ध असतात. ते सर्व इक्विपमेंट आपल्या या सेंटरमध्ये उपलब्ध आहे. तर या इक्विपमेंटचा वापर सर्व विद्यार्थी प्राध्यापक, या विद्यापीठ अंतर्गत असणारे सर्व विद्यार्थी प्राध्यापक आणि महाराष्ट्रातले सर्व विद्यार्थी प्राध्यापक यांना कसा वापर करायचा, आणि म्हणून हे कार्यशाळा आम्ही आज आयोजित केली आहे. या कार्यशाळेचं नाव आहे फॅमिलियरायझेशन वर्कशॉप इन रिसर्च अपॉर्च्युनिटीज इन सेन्सर्स.